कोपरगाव बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुलासाठी 14 कोटी निधी मंजूर झाला असून व्यापारी संकुलाच्या माध्यमातून शहरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं आज सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करत नागरिकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सदर प्रसंगी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. सदरचे सविस्तर वृत्त असे की पिण्याच्या पाण्याची वनवाक असलेल्या कोपरगाव शहराची रस्त्यांमुळे दुरवस्था होऊन धूळगाव, टपऱ्यांचे शहर अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विकासाच्या बाबतीत मागे असलेले कोपरगाव शहर अशी कोपरगावची ओळख होऊन बसली होती. मात्र श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून ही ओळख पुसली जात असून त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. शहरात नवीन रस्ते तयार झाले आहेत. बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून तब्बल 14 कोटी निधी व्यापारी संकुलासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. त्यावेळी परिवहन मंत्री आमदार अनिल परब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एप्रिल महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी देखील यावेळी देखील त्यांना आमदार आशुतोष काळे यांनी बस स्थानकालगतच्या व्यापारी संकुलासाठी निधी द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी निधी देण्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांना दिली होती. दिलेला शब्द अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी पूर्ण करून कोपरगाव शहर बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस लगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी 14 कोटी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, परिवहन मंत्री आमदार अनिल परब, परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले आहे. व्यापारी संकुलाच्या माध्यमातून शहरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी 14 कोटी निधी मंजूर करून आणल्याबद्दल व्यापारी संघटनांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. आज खऱ्या अर्थाने कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. फार महत्त्वाचा म्हणजे या कोपरगाव शहरामध्ये बरेच युवक बेरोजगार झाले होते आणि या व्यापार संकुलनाच्या माध्यमातून बरेच युवकांना रोजंदार मिळणार आहे. आज आमदार आशुतोषदादा काळे यांनी महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव शहरातील जे काही बस स्टँड आहे त्या बस स्टँडमध्ये व्यापार संकुलनासाठी 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. आज हा जो निधी मंजूर केला, आपण यापूर्वी बऱ्याच ठिकाणी बघितलं, संगमनेर असेल किंवा इतर ठिकाणी असेल, बस स्टँडमध्ये व्यापार संकुलन आहे त्यामुळे त्या ठिकाणची एक बाजारपेठ खुलल्या जायची. पण या कोपरगाव शहरामध्ये मागील लोकप्रतिनिधीने फक्त बस स्टँडच केलं पण त्या ठिकाणी व्यापार संकुलन केलं नव्हतं. ती चुकीची दुरुस्ती आमदार आशुतोष दादांनी त्यांच्या माध्यमातून केली. त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानतो. आणि मला आता विरोधकांना एकच म्हणायचं आहे, आता तरी म्हणू नका हे आमच्याच काळामध्ये मंजूर झालं होतं. कारण या कोपरगाव शहरामध्ये बरेचसे कामं झाले का, त्यांचं फक्त एकच राहतं, हे आमच्याच काळात मंजूर झालं होतं आणि ते आता होतं आहे. त्याच्यामुळे आता तरी त्यांनी म्हटलं नाही तर बरं होईल बाबा, मला असं वाटतं. आणि त्यांना तुमच्या माध्यमातून फक्त एकच सांगतो आहे की आता सगळं करा, पण आमदार आशुतोष दादा यांचा नाद करू नका. कारण या कोपरगाव शहरामध्ये आपण बघितलं, रस्ते असतील, पाण्याचे तळे असेल, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत प्रश्न असतील, सगळ्या बाबतीतले प्रश्नासाठी दादांनी आज कोपरगाव शहरासाठी कमीत कमी 265 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. मग हे सगळे जरा ज्यावेळेस काम होताना आपण बघतोय तर मला प्रश्न पडतो, कोपरगाव शहरातील नागरिकांनाही प्रश्न पडतो की आता जर आमदार एवढे निधी आणू शकतो तर मागच्या पंचवार्षिकमध्ये जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी 1 रुपयाचा निधी का बरं आणू शकले नाही, हा एक महत्त्वाचा विषय आहे. जाऊ द्या, तो काही विषय नाही, तो त्यांचा विषय होता. पण आपल्या आमदार साहेबांनी आज या कोपरगाव शहरासाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला 14 कोटी रुपयाचा व्यापार संकुलनासाठी, त्यासाठी मी त्यांचे कोपरगाव शहरातील जनतेचे होतेने आभार मानतो. ओ भाऊ, आज खरंच कोपरगावसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. मी आपल्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आपले परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब व त्याचप्रमाणे आपल्या कोपरगाव नगरीचे आमदार माननीय आशुतोषदादा काळे यांचा खूप खूप आभारी आहे की कोपरगावला ज्या लोकांनी अतिक्रम काढले, विस्थापितांचे प्रश्न सोडवतो, ह्या
नावाखाली 10-11 वर्ष जितेनी स्वतःच्या काही पोळ्या भाजल्या असं ते आता सगळं याच्यापुढे बंद होणार आहे। आम्हालाही स्वतःलाही कुठेतरी एक लाजल्यासारखं वाटायचं। कोपरगावचं आपण बस स्टँड बघितल्यानंतर, संगमनेर असेल, सिन्नर असेल किंवा बाकीचे बस स्टँड बघितल्यानंतर, एवढे मोठे मोठे व्यापारी संकुल तिथे होऊ शकतात आणि तिथे म्हणजे गाळेधारकांना गाळा मिळून मुबलक काम मिळू शकतं त्या हाताला। ती परिस्थिती कोपरगावमध्ये का झाली नाही एवढा मोठा प्रश्न हा मनात असताना मी म्हणतो आशीषोज दादांनी ह्या 2.5 वर्षात खूप काही करून दाखवलं आहे आणि येणाऱ्याही या 2-2.5 वर्षात ह्या कोपरगावचा चेहरा मोहरा नक्की बदलणार आहे। विरोधकांना आक्रोश मोर्चे काढू द्या का काय करू द्या, अरे तुम्ही कसला आक्रोश मोर्चा काढतात? अरे ज्या नावाखाली आता महागाईचा भडका चालू आहे, तुम्ही त्या केंद्र सरकार विरुद्ध स्वतःचा आक्रोश मोर्चा काढायला पाहिजे होता आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आक्रोश मोर्चा काढताय? आज मी खरंच म्हणाल ह्या म्हणजे चांगल्या कामात आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाही आहे। ह्यात एवढं मोठं काम आशुतोष दादांनी आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमार्फत मान्य करून आणलं आहे। 14 कोटी रुपयाचे गाळे आहे। मी म्हणतो ह्यानी कोपरगावचा एक चांगला चेहरा मोहरा बदलणार आहे। येणाऱ्या काळातही दादा खूप सारे कामं करतील, ह्या कामाच्या मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार आशुतोषजी दादा काळे यांच्या प्रयत्नातनं आपल्या कोपरगाव SC स्टँडवर जे 14 कोटी रुपये जे सँक्शन करून आणले दादांनी आणि जवळजवळ 200 ते 250 गाळे बांधण्याचं जे प्रयोजन दादा करत आहेत त्याबद्दल दादांचे मनापासून हार्दिक आभार। त्याचबरोबर कोपरगावात जे विस्थापित 10-12 वर्षापूर्वी जे विस्थापित झाले त्यांना न्याय मिळण्यासाठी हा एक मोठा संधी उपलब्ध करून दिलेली आहे दादांनी आणि विस्थापित झालेल्या लोकांना एक चांगल्या ठिकाणी SC स्टँड कोपरगावच्या मेन जागेवर हे जे गाळे उपलब्ध होणार आहेत त्यांनी कोपरगावातली बाजारपेठ फुलण्यास मदत होईल। तर पुन्हा एकदा नामदार आशुतोषजी दादा काळे यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।